अपने निजी शौक को पूरा करने के लिए अपनी ही बेटी को मात्र 70,000 रुपए में बेचने का एक बेहद ही आश्चर्यजनक मामला पाचपावली पुलिस थाना अंतर्गत सामने आया। इस मामले में पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है, वही पुलिस द्वारा आगे की जाँच जारी है। अपने निजी शौक और शराब के व्यसन को पूरा करने के लिए एक दंपत्ति ने अपनी ही बेटी को मात्र 70,000 में बेचने का एक बेहद ही आश्चर्यजनक मामला सामने आया है। मिली जानकारी के अनुसार उत्कर्ष दहीवाले और उसकी पत्नी नागपुर में रोजगार मिलने के दृष्टिकोण से आए थे और यहां बस गए। आरोपी शराब पीने का शौकीन था और अपने शराब की लत और अपनी निजी शौक को पूरा करने के उद्देश्य से उसने उषा सहारे नामक मध्यस्थी के माध्यम से उमरेठ के एक जरूरतमंद दंपत्ति को 70,000 में अपनी बेटी को बेच दिया। आरोपी की पत्नी की शिकायत पर ये मामला सामने आया। रानी दुर्गावती चौका मध्ये हे दो जोडपे राहतात, उत्कर्ष दहीवले आणि त्याची पत्नी भूमेश्वरी दहीवले। रोजगार मिळावा या यांनी आलेले आहेत नागपूरमध्ये, तर थोडा दारुडा वृत्तीचा आहे जो फिर्यादी त्याची पत्नीच आहे, तर त्यांनी त्याच्या मुलीला विकलेला आहे आणि जी मीडिएटर आहे उषा सहारे नावाची, तर ती एका अनाथ आश्रमामध्ये, खाजगी अनाथ आश्रम आहे ते, त्याच्यामध्ये काम करते। तर तिने समोरच्यांना ज्यांना विकले तर ते उमरेडमधलं दाम्पत्य आहेत, ते गरजू होते। तर आता आमच्या तपासामध्ये सध्या दोन आरोपी जे आहेत तर ते रिमांडवरती आहेत आणि आणखीन तपासामध्ये काही आरोपी जर समोर आले तर त्यांना अटक होईल। आता प्राथमिक चौकशीमध्ये आम्हाला 70,000 समजले, माहिती की 70,000 विकलेली आहे, तर आरोपींनी त्या 70,000 काही वस्तू वगैरे घेतलेल्या आहेत, तर त्या आम्ही जप्त केलेल्या आहेत। सर, जे घेणारे आहेत आता, तर त्यांना 14 मूलबाळ नाही आहे काही, तर आता त्यांचा किती सहभाग आहे, त्यांना कशी माहिती दिली आरोपींनी मीडिएटरनी, तर त्याचे ते तपासामधून निष्पन्न होईल की त्यांचा गुन्ह्यात कितपत सहभाग आहे। तर फिर्यादी ही पीडित मुलीची आई आहे आणि तिचं म्हणणं होतं की तिच्या पतीनीच म्हणजे तिला धमकून जीवे मारण्याची धमकी देऊन तिला विकायला हे केलं, आरोपीचंच याच्यामध्ये सहभाग आहे। संदेश म्हणजे बघा, आता हे या केसमध्ये आरोपींनी पैसे घेऊन वस्तू घेतल्या आहेत, म्हणजे इकडे बाहेर फिरायला जाणं हे करणं, तर म्हणजे जे लाईफस्टाईल आहे, जीवनशैली आहे, तर ती कुठंतरी बाकीचे जगतात म्हणून आपण पण तसंच जगायला पाहिजे। व्यसन सर्वात महत्त्वाचं तर व्यसन आहे, त्याला व्यसन आहे, व्यसनामुळेच त्यांनी मुलगीसुद्धा विक्रीला काढलेली आहे। तर हे सांगेल की जास्त हाव न केलेली बरी किंवा व्यसनांपासून दूर राहिलेलं बरं। समजा मुलींसोबत काही जरी होत असेल तर म्हणजे पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यावी। आता ही महिला पुढे आली, हिने तक्रार दिली, त्याच्यावरती तपास सुरू आहे। जर का महिला पुढे नाही आल्या तर समजा आम्ही कुठे तपास केला असता किंवा माहिती मिळाली असती, तर त्याच्यामुळे हे आवश्यक आहे की सतर्क राहणं। पुलिस ने इस मामले में आरोपी को गिरफ्तार किया है, वही 70,000 रुपए से जो उसने सामान लिया था उसे भी जब्त कर लिया है। रोशन बोकड़े के साथ दिशा हटवार, वीकेबी न्यूज। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर।